माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सकाळी राजभवन येथे भेट घेतली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, त्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, तसंच मुख्यमंत्री सहायता निधीमधून गरीब रुग्णांना दिलासा दिला जातो या निधीचं संचलन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावं, पण एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे अशी विनंती फडणवीस यांनी केली आहे. त्यावर राज्यपाल महोदयांनी यावर सुद्धा तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिलं आहे. पहली बात तो किसानों को भारी वर्षा के कारण दुर्भाग्य से उनका जो नुकसान हुआ उस नुकसान भरपाई को आर्थिक मदद मिलने की शुरुआत जल्द से जल्द शुरू की जाए इस प्रकार की मांग रखी और माननीय देवेंद्र जी को राज्यपाल महोदय जी ने इस कार्यवाही को आर्थिक मदद किसानों को मिलने की कार्रवाई को जल्द से जल्द शुरू आज से करने का प्रयास और उस प्रक्रिया का आज से शुरू करने का प्रयास होगा इस प्रकार का आश्वासन दिया. महाराष्ट्रातल्या सामान्य गरीब रुग्णांना थेट तातडीने मदत मिळावी ती खंडित होऊ नये ही मागणी केली राज्यपाल महोदयांनी, त्यासाठीची सुद्धा कार्यवाही आजच आपण सुरू करू असं त्या ठिकाणी आश्वासन उत्तर दिलं.